कारवाई करायला तुम्हाला देणार नाही. इथे या इमारतीमध्ये 42 कुटुंब राहतात, त्यांची लहान लहान मुलं आहेत, ते शाळेमध्ये जात आहेत. आज जर त्यांना बेघर केलं, आज मुलं शाळेत जातील कशी? आज तुम्ही बघितलंय का रेड अलर्ट दिले पावसाचा, या भर पावसामध्ये गरीब कुटुंब जातील कुठे? आणि भारतीय जनता पक्षाचं एकच ध्येय आहे, गरिबांच्या पाठीशी राहणं, ज्यांच्यावर अन्याय होईल त्याला न्याय देण्याचं काम भारतीय जनता पार्टी करेल. या इथे राधाई स्वस्तिक होम्स म्हणून जी बिल्डिंग आहे ग्राउंड प्लस 7 ची, या बिल्डिंगला अनधिकृत असल्यामुळे संपूर्ण DPL प्रोसेस महानगरपालिकेकडून झालेला आहे. आणि रिसेंटली 5 जुलै 2024 माननीय उच्च न्यायालयाने इमारत डिमॉलिश करण्याचे आदेश दिले आहेत, त्यानुसार इथे आम्ही आलेलो आहोत. परंतु इथं मोठ्या प्रमाणात जमाव आहे, नागरिक आहेत, आणि आमची कारवाई आम्ही करण्याचा आम्ही इथे बसूनच आहोत, कारवाई सुरू करणार आहोत. जागा मालकाची जागा आहे, त्याने त्याच्या जागेमध्ये दुसऱ्यांनी बांधकाम केलेलं म्हणून अशी तक्रार आहे. त्यानुसार अनधिकृत बांधकामच्या कायद्यानुसार संपूर्ण DPL पूर्ण केलेलं आहे.